भंडारा शहरातील अत्यंत गजबजलेल्या राजीव गांधी चौकातील बवन माकडे यांच्या घरी सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी रविवारला दुपारी छापा घातला. या कारवाईत सट्टा चालवणाऱ्या मुख्य आरोपीच्या भावासह सट्टा खेळणाऱ्या 21 लोकांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधू यांच्या पथकाने केली. या कारवाईत लाखो रुपये रोख, 70 मोबाईल, संगणक, लॅपटॉप व अन्य प्रकारचे सट्ट्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईची माहिती शहरवासियांना होताच ती बघायला नागरिकांनी चौकात मोठी गर्दी केली. दुपारपासूनच सुरू असलेली ही संपूर्ण कारवाई व्हिडिओ कॅमेऱ्यात सायंकाळी 7 वाजतापर्यंत चालली. मागील वर्षी भंडारा येथे सुरू असलेल्या आयपीएल सट्टा अड्ड्यावर नागपूर एलसीबीने पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आज करण्यात आलेली ही भंडारा येथील सर्वात मोठी कारवाई आहे. राजीव गांधी चौकातील तुमसर मार्गावरील माकडे यांच्या पहिल्या माळ्यावरील 2 खोल्यांमधून हा सट्टा चालविला जात होता. हा सट्टा नागपूर येथील एक मोठा सट्टा व्यापारी चालवित असल्याची माहिती समोर आली आहे. माकडे यांच्या घरातील सदर 2 खोल्या नागपूरच्या सट्टा व्यापाऱ्याने भाड्याने घेतल्या होत्या. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून हा सट्टा मोठ्या राजरोसपणे सुरू असल्याची गुप्त माहिती भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना मिळाली. या माहितीवरून साळवे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधू यांनी सर्वप्रथम सट्टा सुरू असलेल्या ठिकाणाची चाचपणी केली. त्यात सट्टा सुरू असल्याचे निश्चित होताच ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम यांच्यासह शहर पोलीसचे पथक, राज्य राखीव दलाचे पथक यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखे पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. तुमसरकडे जाणारा हा मुख्य राज्यमार्ग असल्याने नागरिकांच्या गर्दीमुळे काही काळ वाहनधारकांना वाहन चालवताना अडचण निर्माण झाली. पण तिथे तैनात वाहन चालकाने समय सूचकता दाखवित वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. प्रशांत देसाई, महावॉईस, भंडारा.